नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुषार सर घेऊन आलेलो आहो सी एम लोएस्ट कॉमन मल्टिपल चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन आज आपण फ्रॅक्शनचा डिव्हिजन बघणार आहोत यासाठी तुम्हाला फार लक्ष देण्याची गरज आहे कारण की याचे थोडे रूल्स आहेत ते आपण बघणार आहोत ठीक आहे राईट फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज जसं मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी ठीक आहे फर्स्ट जो फ्रॅक्शन आहे ए अपॉन बी जसाच्या तसा लिहा रिमूव डिव्हिजन साईन हा जो डिव्हिजनचा साईन आहे त्यांना रिमूव्ह करा आणि गिव साइन ऑफ मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशनचा साईन द्या ठीक आहे राईट रेसिप्रोकल ऑफ सेकंड फ्रॅक्शन सेकंड फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल लिहा तर त्या अगोदर आपण व्हाट इज रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन बघणार आहो रेसिप्रोकल मीन्स इनवर्स द फ्रॅक्शन इनवर्स म्हणजे असते उलट करणे फ्रॅक्शनला काय करा उलट करा मीन्स चेंज न्यूमिरेटर टू डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर टू न्युमिरेटर म्हणजे जो न्युमिरेटर आहे तो डिनॉमिनेटरमध्ये चेंज करा आणि डिनॉमिनेटर जो आहे तो न्युमिरेटरमध्ये चेंज करा म्हणजे ए अपॉन बी आहे तो त्याचा रिसीव प्रोकल काय होईल बी अपॉन ए थ्री अपॉन फोर आहे तर त्याचा रिसीव प्रोकल्प काय होईल फोर अपॉन थ्री ठीक आहे नाईनच्या च्या अपॉनमध्ये काहीच नाही आहे म्हणजे वन आहे नाईन अपॉन वन तो त्याचा रिसीव प्रोकल काय होईल वन अपॉन नाईन Upon two, तो मदे वन अपॉन टू तर त्याचा रेसिप्रोकल काय होईल फक्त टू टूच्या अपॉनमध्ये वन दिला तरी चालतो नाही दिला तरी चालते ओके म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काय त्या फ्रॅक्शनला उनट करणे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल काय होईल सी अपॉन डी आहे तर डी अपॉन सी ओके अशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व करायचे आहे आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया सिक्स अपॉन एट डिवाइड बाय थ्री अपॉन फोर तो सिक्स अपॉन एट जसाच्या तसा लिहा डिवाईड बायचा साइन आहे तर त्यांना मल्टिप्लाय करा आणि थ्री अपॉन फोर आहे तर त्यांना उडत टी या फोर अप थ्री ओके थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स फोर वन जा फोर फोर टू जा एट इज इक्वन टू आला किती टू इंटू वन टू टू इंटू वन टू इज इक्वन टू ॲन्सर आला न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे ॲन्सर आला वन न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर जेव्हा पण सेम असतो तेव्हा त्याचा ॲन्सर किती येतो वन येतो ओके okay, नंतर बघूया आपण नाईन अपॉइंट सेवन फोर्टी नाईन ठीक आहे नाईन अपॉइंट सेवन जसा या तसा लि या मल्टिप्लिकेशनचा साईन द्या थ्री अपॉइंट फोर्टी नाईन आहे त्याला फोर्टी नाईन अपॉइंट थ्री करूया आपण ठीक आहे सेवन वन जा सेवन 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 जा फोर्टी नाईन थ्री वन जा थ्री 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 जा नाईन इज इक्वन टू काय थ्री सेवन जा ट्वेंटी वन अपॉनमध्ये वन इज इक्वन टू ॲन्सर आहे ट्वेंटी वन ओके अपॉनमधनं वन काढून टाकायचा आहे आपण रूल्स ऑफ सिम्प्लिफिकेशनमध्ये हे शिकलेलो आहोत इज इक्वल टू बघूया थर्ड एक्झाम्पल एट अपॉन फाईव्ह जसाच्या तसा निघाला डिवाईडच्या साईजना मल्टिप्लिकेशन केलं आणि इनवर्स म्हणजे रिसी प्रोकन नेहा फोर्टी अपॉन ट्वेंटी फाईव्ह आहे तर त्याला ट्वेंटी फायू अपॉन फोर्टी केलं ठीक आहे तर फायू वन जा फाईव्ह फाईव फायू जा फोर्टी फाईव्ह ठीक आहे एट वन जा एट एट फाईव्ह जा फोर्टी ओके okay. तो फाइव अपॉन फाइव है फाइव अपॉन फाइव न्यूमेरेटर आ डिमिनेटर सेम है मन एन्सर इन वन ठीक है फोर्थ नंबर बढ़ू अपन फिफ्टीन अपॉन थर्टीन मल्टिप्लिकेशन साइन देू थर्टी नाइन अपॉन फोर्टी फाइव फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन थ्री फोर्टी फाइव थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन थ्रीजा फोर्टी फाइव थर्टीन थ्री जा थर्टी नाईन इज इक्वल ट्वीन थ्री अपॉन थ्री न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ॲन्सर वन येईल ओके यानंतर आपण पुढचा एक्झाम्पल बघूया एट अपॉन नाईन डिवाईड बायचा आहे त्यांना मल्टिप्लिकेशन करूया सेवन अपॉन सिक्स सेवन अपॉन सिक्स ओके आता बघा टू फोर जा एट टू सिक्स जा टू थ्री जा सिक्स ओके फोर सेवन जा ट्वेंटी एट अपॉनमध्ये नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन हा त्याचा ॲन्सर आहे ओके एट नंबरचा बघूया आपण फोर्टीन अपॉन ट्वेंटी वन मल्टिप्लिकेशन बाय इलेवन अपॉन एट टू फोर जा एट टू सेवन जा फोर्टीन ठीक आहे इलेवन इंटू सेवन सेवन्टी सेवन ट्वेंटी वन इंटू फोर एटी फोर हा त्याचा अँसर आहे अशा प्रकारे आज आपण डिव्हिजन ऑफ आप फ्रॅक्शन बघितलेला आहे ठीक आहे तर काय करायचं डिव्हिजनचं साईन काढायचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जो सेकंड नंबरचा फ्रॅक्शन आहे त्याला उनट करून द्यायचा म्हणजे फोर्टी फाईव्ह अपॉन थर्टी नाईन आहे तर थर्टी नाईन अपॉन फोर्टी फाईव्ह सिक्स अपॉन सेवन आहे तर सेवन अपॉन सिक्स एट अपॉन इलेवन आहे तर इलेव्हन अपॉन एट अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे तर आज आपण डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन बघितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि वहीमध्ये लिहायचा आहे धन्यवाद